मित्रांनो, या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण मटेरियल नाऊन आणि ॲबस्ट्रॅक्ट नाऊन याबद्दल माहिती पाहणार आहोत आणि नाऊन्स या टॉपिकवर आधारित एक्सरसाइज सोडवणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट आपण कायमची लक्षात ठेवायची आहे, देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस, म्हणजेच यशाला शॉर्टकट मार्ग नसतो. कोणत्याही परीक्षेचा अभ्यास असो, तो करताना कधीही शॉर्टकट मार्गाचा अवलंब करू नका, त्याच्याने तुम्हाला फारसा फायदा होणार नाहीये. इंग्रजी व्याकरणाच्या बेसिक कन्सेप्ट जर आपल्या क्लिअर झाल्या, तर कोणतेही प्रकारचे प्रश्न विचारले तरी ते आपल्याला सोडवायला सोपे जातील. पण त्याकरता पाहिजे अभ्यास, सतत अभ्यास. केवळ क्लुप्त माहीत असून त्याचा फारसा उपयोग आपल्याला होणार नाहीये. सो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड. मटेरियल नाउन म्हणजेच पदार्थवाचक नाम. लिटर, मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मोजल्या जाणाऱ्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाम म्हणतात. उदाहरणार्थ, वूड, टी, गॅस, सॉइल, स्टील, सॉल्ट, मिल्क एक्सेट्रा यांना आपण मटेरियल नाउन्स म्हणायचं. याचं कारण आपण हे सगळे पदार्थ लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम या परिमाणामध्ये मोजू शकतो. मित्रांनो, केस, गवत, धान्य, सोने, पाणी, हवा ही सर्व पदार्थवाचक नामे आहेत, म्हणजेच मटेरियल नाउन्स आहेत. पदार्थवाचक नामापूर्वी ए, ॲन ही उपपदं वापरली जात नाहीत. या प्रकारच्या नाउन्सचं वैशिष्ट्य म्हणजे पदार्थवाचक नामं नेहमी एकवचनी रूपातच वापरली जातात, परंतु काही प्रसंगी पदार्थवाचक नामासाठी एकपेक्षा अधिक विशेषण वापरली जातात, तेव्हा असे पदार्थवाचक नाम अनेकवचनी रूपात लिहिले जातात. उदाहरणार्थ, इन इट्स स्टील क्लिअर वॉटर्स रिफ्लेक्टेड द ब्ल्यू स्काय या वाक्यामध्ये वॉटर हे पदार्थवाचक नाम आहे, परंतु या वाक्यात ते अनेकवचनी रूपात आलेलं आहे. याचं कारण त्याच्या आधी वापरली जाणारी दोन विशेषणं स्टील म्हणजे स्तब्ध आणि क्लिअर म्हणजे स्वच्छ, पाणी स्तब्ध आणि स्वच्छ आहे, ही विशेषणं आल्यामुळे ते अनेकवचनी स्वरूपात लिहिलं गेलेलं आहे. नाहीतर शक्यतो मटेरियल नाउन्स हे एकवचनी रूपातच लिहिले जातात, वापरले जातात. मित्रांनो, जर पदार्थवाचक नामाबरोबर एखाद्या साधनाचा उपयोग केल्यास अशा साधनासाठी ए किंवा ॲन वापरले जाते. उदाहरणार्थ, अ मिल्क बॅग, अ ग्लास ऑफ वॉटर, अ पेट्रोल टँक. यामध्ये पहा, अ मिल्क ऑफ बॅग, मिल्क हे पदार्थवाचक नाम आहे, परंतु बॅग हे एक साधन त्याच्यासोबत आलेले आहे, म्हणून मिल्कच्या आधी आपण अ हे उपपद वापरलेलं आहे. तसंच पुढच्या वाक्यामध्ये पहा, अ ग्लास ऑफ वॉटर, वॉटर हे पदार्थवाचक नाम आहे, पण ग्लास हे साधन आलेले आहे, म्हणून अ ग्लास, ग्लासच्या आधी अ हे उपपद वापरलेले. तसंच अ पेट्रोल टँक, या वाक्यात पेट्रोल हे मटेरियल नाउन आणि टँक हे त्याचं साधन आहे, म्हणून एकत्रित लिहिताना आपण अ पेट्रोल टँक म्हणजेच अ या उपपदाचा वापर केलेला आहे. पण नुसतं मिल्क किंवा वॉटर किंवा पेट्रोल लिहिताना अ किंवा ॲन अशी उपपदं वापरली जात नाहीत. या प्रकारच्या नाउन्सचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पदार्थवाचक नामापूर्वी वापरलेलं परिमाण एकपेक्षा अधिक संख्या दर्शवित असले तरी ते परिमाण एकवचनी रूपातच लिहिलं जातं, कारण अशावेळी ते विशेषण म्हणून वापरलेले असते व विशेषण नेहमी एकवचनीच असतं. उदाहरणार्थ, 3 लिटर्स वॉटर हे चुकीचं आहे, तर 3 लिटर वॉटर हे करेक्ट आहे, कारण लिटर हे ऍडजेक्टिव्ह किंवा विशेषण आहे आणि विशेषण नेहमी एकवचनीच असतं. नामाचा पुढील प्रकार आहे भाववाचक नाम, म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट नाउन, जिला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो. अशा स्थितीच्या, गुणाच्या, भावनेच्या, कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचारपद्धतीच्या नावाला
भाववाचक नाम असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ब्युटी, काइंडनेस, फॉन्डनेस, स्लीप, डेथ, एक्सेट्रा. या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, वस्तू म्हणून त्या आपण दाखवू शकत नाही, त्या आपण मोजू शकत नाही. मित्रांनो, भाववाचक नामाचे तीन प्रकार पडतात. नंबर एक, क्वालिटी म्हणजेच गुणदर्शक भाववाचक नाम. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर ऑनेस्टी आणि विजडम हे गुण आहेत. दुसरं आहे स्टेट, स्थितीदर्शक. यामध्ये उदाहरण पॉवर्टी, फ्रीडम ही स्थिती आहे. आणि तिसरं ॲक्शन, कृतीदर्शक. मूवमेंट आणि थेफ्ट या कृती आहेत. अशा प्रकारे ॲबस्ट्रॅक्ट नाऊनचे क्वालिटी, स्टेट आणि ॲक्शन असे तीन प्रकार पडतात. आता आपण एक एक्सरसाइज सोडूया. कॅटेगराइज द फॉलोइंग नाउन्स इंटू प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव, मटेरियल अँड ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. नामांची प्रकारानुसार वर्गीकरण करूया. बॉय, औरंगाबाद, सिटी, मंदार, ग्रुप, वॉटर, पेट्रोल, अँगर, पॉवर्टी, अशोका, विजडम, मधु, गर्ल, डॉग, मोती, प्लेयर, वुमन, क्राउड, मॉब, आर्मी, सॉल्ट, सॉइल, राम, लव, डेंजर, मिल्क, हीफ, फ्लिट, शुगर, स्लीप. हे काही शब्द दिलेले आहेत. आपण ते प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव नाउन, मटेरियल नाउन आणि ॲबस्ट्रॅक्ट नाउन यामध्ये त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा आणि या नाउन्समध्ये त्यांचं वर्गीकरण करा. एका बाजूला सगळे प्रॉपर नाउन, नंतर कॉमन नाउन, कलेक्टिव नाउन, मटेरियल नाउन आणि ॲबस्ट्रॅक्ट नाउन लिहा. आता तुम्ही जे काही वर्गीकरण केलेलं आहे ते बरोबर आहे की चूक आहे हे जरा तपासून पाहूया. मित्रांनो, आता वाक्यातील नाम कसं ओळखावं हे आपण पाहूया. हाऊ टू आयडेंटिफाय नाउन फ्रॉम द सेंटेन्स. पहिल्या प्रथम म्हणजे वाक्याचा कर्ता व कर्म हे नाम असतं. उदाहरणार्थ, मोहन ब्रोक अ कप. यामध्ये मोहन हा कर्ता आहे आणि कप हे कर्म आहे, पण दोन्हीही नाम आहेत, नाउन आहेत. तसेच शब्दयोगी अव्ययानंतर आलेला शब्द हा नाम असतो. उदाहरणार्थ, ही वेंट टू पुणे. या वाक्यामध्ये टू हे शब्दयोगी अव्यय आहे आणि त्यानंतर आलेलं पुणे हे नाम आहे. म्हणजेच काय, तर शब्दयोगी अव्ययानंतर आलेला शब्द हा नाम असतो. षष्टीनंतर येणारा शब्द नेहमी नाम असतो. उदाहरणार्थ, ही इज माय फ्रेंड. या ठिकाणी माय ही षष्टी आहे, पॉझेसिव्ह केस आहे, आणि त्यानंतर आलेला फ्रेंड हा शब्द नाम आहे. ए, ॲन, द या उपपदानंतर येणारा शब्द नाम असतो. फॉर एक्झाम्पल, देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रेन टुडे. या वाक्यात पॉसिबिलिटी हे नाउन आहे, कारण त्याच्या आधी अ हे उपपद आलेलं आहे. आणि ॲपॉस्ट्रॉफी एस किंवा ऑफच्या मागे पुढे दोन्हीही नामच असतात. उदाहरणार्थ, धिस इज गोपाल्स बॅग. या वाक्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी एसच्या आधी आलेला गोपाल आणि त्यानंतर आलेला बॅग हे दोन्हीही नामच आहेत. तसंच, द बॅटरी ऑफ कार इज नॉट वर्किंग. यामध्ये ऑफच्या आधी आलेला बॅटरी शब्द आणि ऑफनंतर आलेला कार हा शब्द हे दोन्हीही नाम आहेत. मित्रांनो, नामांची त्यांच्या स्वरूपावरून दोन गटामध्ये विभागणी होते. पहिला, काउंटेबल नाउन्स, म्हणजे जी संकेत मोजता येण्यासारखी असतात. उदाहरणार्थ, पेन, बुक, ॲपल. आणि दुसरं म्हणजे अनकाउंटेबल नाउन्स, जी संकेत मोजता येत नाहीत. उदाहरणार्थ, वॉटर, शुगर, अँगर, हेअर. हे परिमाण लावून आपल्याला मोजता येतील, पण संकेत मोजता येणार नाहीत. मित्रांनो, विशेषणांपासून भाववाचक नामं तयार केली जातात. ती काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ, लॉन्ग हे विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. त्यापासून ॲबस्ट्रॅक्ट नाउन तयार होतं, लेंथ. फ्री हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याचं ॲबस्ट्रॅक्ट नाउन होईल फ्रीडम. हायचं होईल
हाईट, क्रुएलचं क्रुएलिटी। ही व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि उरलेली सगळी ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स आपण अभ्यासा। मित्रांनो, काही भाववाचक नामं ही क्रियापदापासून तयार झालेली असतात, त्याची काही उदाहरणं आपण पाहूया। उदाहरणार्थ, लाफ हे वर्ब आहे तर लाफ्टर हे त्याचं ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे। बिलीव हे वर्बचं उदाहरण आहे तर बिलीव हे ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे। मूव वर्ब, मूवमेंट ॲबस्ट्रॅक्ट नाउन। डिस्कवर वर्ब, डिस्कवरी ॲबस्ट्रॅक्ट नाउन। ही सर्व ॲबस्ट्रॅक्ट नाउन कशी तयार होतात हे आपण अभ्यासा, त्याकरता थोडा वेळ हा व्हिडिओ पॉज करा। त्याचबरोबर काही सामान्य नामापासून भाववाचक नामं कशी तयार होतात हे पाहूया। कॉमन नाउन आहे किंग आणि त्याचं ॲबस्ट्रॅक्ट नाउन होईल किंगडम। हिरो कॉमन नाउन, हिरोइझम ॲबस्ट्रॅक्ट नाउन। इन्फॅन्ट हे कॉमन नाउन आहे तर त्याचं ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे इन्फॅन्सी। आपण उरलेली जी ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत ती अभ्यासायची आहेत, त्याकरता पुन्हा एकदा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा। ज्यांनी या सिरीजचे तिन्ही भाग पाहिले असतील, अभ्यासले असतील, त्यांना हा पुढील एक्सरसाइज सोडवायला अतिशय सोप्पा जाणार आहे याची आम्हाला खात्री आहे। चला एक्सरसाइज बघूया। क्वेश्चन 1, व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइंड वर्ड विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ। या वाक्यामधील अधोरेखित केलेला शब्द हा कोणत्या प्रकारचा नाउन आहे, तो कॉमन, प्रॉपर, कलेक्टिव की ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे हे ओळखायचं आहे। ओळखलं काय उत्तर आहे? अगदी बरोबर, हे ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक नाम, कारण ते डोळ्यांनी दिसू शकत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइंड वर्ड द क्राउड वॉज व्हेरी बिग। ऑप्शन्स, कॉमन, प्रॉपर, कलेक्टिव और ॲबस्ट्रॅक्ट नाउन, एंड द आंसर कलेक्टिव नाउन, ऑप्शन नंबर 3, कलेक्टिव नाउन। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइंड वर्ड इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी। याच्यामधला इंटिग्रिटी हा कोणत्या प्रकारचा नाउन आहे, अँड द आन्सर इज ॲबस्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम। फाइंड द ऑड मॅन आउट अँड ऑप्शन्स आर पुणे, मुंबई, नागपूर, विलेज। यापैकी कोणता शब्द गटात न बसणारा आहे? ऑप्शन नंबर 4, विलेज। याचं कारण पुणे, मुंबई आणि नागपूर हे प्रॉपर नाउन्स आहेत तर विलेज हे कॉमन नाउन आहे। चूज कलेक्टिव नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्स। खालील दिलेल्या पर्यायामधून कलेक्टिव नाउन शोधा किंवा निवडा। सेंचुरी, सिटी, औरंगाबाद, प्लेयर्स। ऑप्शन नंबर 1, सेंचुरी। नेक्स्ट क्वेश्चन, चूज ॲबस्ट्रॅक्ट नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्स। ॲबस्ट्रॅक्ट नाउन निवडा। नंबर 1, विजडम, 2, थीफ, 3, शुगर अँड 4, एअर। आणि याचं उत्तर आहे विजडम, ऑप्शन नंबर 1। चूज प्रॉपर नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्स, विलेज, वडगाव, सिटी, कॉलनी। आंसर इज वडगाव, वडगाव हे प्रॉपर नाउन आहे, विशेष नाम आहे। विलेज, सिटी आणि कॉलनी हे कॉमन नाउन्स आहेत। फाइंड ऑड मॅन आउट, फ्रीडम, विजडम, पॉवर्टी, पुअर मॅन। ऑप्शन नंबर 4, पुअर मॅन, कारण उरलेले सगळे पर्याय हे नाउन्स आहेत आणि पुअर मॅन यामध्ये पुअर हे ॲडजेक्टिव आहे, म्हणून पुअर मॅन हा गटात न बसणारा पर्याय आहे।
नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द पेयर्स. एका बाजूला नाउन्सचे प्रकार दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. यांच्या योग्य जोड्या लावून त्या योग्य जोड्या ज्या पर्यायामध्ये लावलेल्या आहेत तो पर्याय निवडायचा आहे. प्रॉपर नाउन याचं उदाहरण आहे महावीर, म्हणजेच एक सी. कॉमन नाउन त्याचं उदाहरण आहे चिल्ड्रेन, दोन बी. मटेरियल नाउन त्याचं उदाहरण आहे क्लोथ, म्हणजेच तीन डी. तसंच ॲबस्ट्रॅक्ट नाउन त्याचं एक्झाम्पल आहे मूवमेंट, म्हणजेच चार ए. असा जोड्यांचा क्रम कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन फोरमध्ये आहे, एक सी, दोन बी, तीन डी आणि चार ए. मॅच द पेयर्स. प्रॉपर नाउन पुणे, कॉमन नाउन डॉग, मटेरियल नाउन एअर आणि ॲबस्ट्रॅक्ट नाउन पनिशमेंट. म्हणजे त्याचा क्रम असा असेल, एक बी, दोन डी, तीन ए आणि चार सी. आन्सर इज ऑप्शन नंबर टू. नेक्स्ट क्वेश्चन, चूज कॉमन नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्स. नंबर वन महात्मा गांधी, टू स्ट्रेंथ, थ्री चॉईस अँड फोर वुमन. यामध्ये वुमन हे कॉमन नाउन आहे, महात्मा गांधी हे प्रॉपर नाउन, स्ट्रेंथ हे ॲबस्ट्रॅक्ट नाउन, चॉईस हे सुद्धा ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन? ब्रेड, कॉफी, चीज, हॅपीनेस. व्हॉट कॅन बी द आन्सर? करेक्ट, हॅपीनेस. चूज प्रॉपर नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्स. गोट, टायगर, काऊ, मोती. मोती, मोती इज अ प्रॉपर नाउन. फाइंड ऑड मॅन आउट. गटात न बसणारा शब्द शोधा. टीम, बुके, हर्ड, चिल्ड्रेन. याचं उत्तर आहे चिल्ड्रेन. याचं कारण टीम, बुके, हर्ड हे तिन्हीही कलेक्टिव नाउन्स आहेत आणि चिल्ड्रेन हे सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन आहे. इफ शीप इज रिलेटेड विथ हर्ड देन व्हॉट आर स्टुडेंट्स रिलेटेड विथ? क्लास, टीम, प्लेग्राउंड और क्लासरूम. विद्यार्थ्यांचा काय? तर क्लास, ऑप्शन नंबर वन. चूज रॉन्ग पेयर. चुकीची जोडी निवडा. पीपल क्राउड, बीज स्वर्ण, एरोज क्विवर, सोल्जर टीम. पीपल क्राउड बरोबर आहे, बीज स्वर्ण ही सुद्धा जोडी बरोबर आहे, एरोज क्विवर ही देखील बरोबर आहे, परंतु सोल्जर टीम ही चुकीची जोडी आहे, ऑप्शन नंबर फोर. याचं कारण सोल्जर्सची आर्मी असते. नेक्स्ट क्वेश्चन, एन असेंबली ऑफ डॅश. चूज करेक्ट वर्ड फॉर फिलिंग द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पर्याय आहेत मिनिस्टर्स, इलेक्टेड मेंबर्स, पुअर पीपल और गव्हर्नमेंट ऑफिसर्स. आणि योग्य उत्तर आहे इलेक्टेड मेंबर्स, कारण निवडून दिलेल्या सदस्यांची असेंब्ली असते. द प्लेस वेअर स्मॉल यंग चिल्ड्रेन आर टॉट इज कॉल्ड. नर्सरी, स्कूल, किंडर गार्डन और बालवाडी. अँड द करेक्ट ऑप्शन इज किंडर गार्डन. या ठिकाणी पहा, मुलांना ज्या ठिकाणी लहान मुलांना शिकवलं जातं त्याला नर्सरी असंही म्हणतात, पण नर्सरीचा दुसरा एक अर्थ आहे तो म्हणजे रोपवाटिका. म्हणून इथे योग्य पर्याय आहे किंडर गार्डन. इफ म्युझिशियन्स आर रिलेटेड विथ बँड देन व्हॉट इज बेंच रिलेटेड विथ? नंबर वन डायरेक्टर्स, टू फ्लावर्स, थ्री टेबल्स और फोर जजेस. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर फोर, जजेस. फाइंड ऑड मॅन आउट. सेंचुरी, ब्रूड, थीफ, क्लास. कोणतं उत्तर असेल? बरोबर आहे
ऑप्शन नंबर 3 थीफ, याचं कारण सेंचुरी, ब्रूड आणि क्लास हे कलेक्टिव नाउन्स आहेत, तर थीफ हे कॉमन नाउन आहे. फाइंड ऑड मॅन आउट, चेस्ट, क्लब, कोड, प्लेयर, यामध्ये प्लेयर हा ऑड मॅन आउट आहे. याचं कारण चेस्ट, क्लब, कोड हे कलेक्टिव नाउन्स आहेत, तर प्लेयर हा कॉमन नाउन आहे. इफ लॉज आर रिलेटेड विथ कोड देन व्हॉट आर स्टॅम्प्स रिलेटेड विथ? वन कंपनी, टू कोर्स, थ्री कलेक्शन अँड फोर पीपल. अँड करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 3 कलेक्शन. अ ग्रुप ऑफ मेंबर्स हॅविंग ब्लड रिलेशन्स इज कॉल्ड वन क्राउड, टू पीपल, थ्री फॅमिली अँड फोर टीम मेंबर्स. आन्सर फॅमिली, ऑप्शन नंबर 3. अ सिरीज ऑफ माउंटेन्स इज कॉल्ड अ वन हिल्स, टू रोज, थ्री चेन, फोर फाइल. आन्सर ऑप्शन नंबर 3 चेन. मॅच द पेयर्स. अ कमिटी ऑफ मेंबर्स, अ फॉरेस्ट ऑफ ट्रीज, अ गॅगल ऑफ गीज अँड अ गँग ऑफ डेकॉइट्स. अँड आन्सर इज ऑप्शन नंबर 1 एक सी, 2 ए, 3 डी आणि 4 बी. मॅच द पेयर्स. अ हर्ड ऑफ कॅटल, अ हाईव ऑफ बीज, अ ज्युरी ऑफ जजेस अँड अ लायब्ररी ऑफ बुक्स. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3 एक बी, 2 डी, 3 ए आणि 4 सी. नेक्स्ट क्वेश्चन. अ सेट ऑफ फर्निश्ड रूम्स इज कॉल्ड हाऊस, होम, बिल्डिंग, सुईट. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सुईट. चांगलं फर्निचर असलेली खोली तिला सुईट असं म्हणतात. हाऊस, होम, बिल्डिंग यांचा अर्थ घर किंवा इमारत असं होतो. मॅच द पेयर्स. अ रेजिमेंट ऑफ सोल्जर्स, अ सोसायटी ऑफ पीपल, अ नर्सरी ऑफ प्लांट्स आणि अ स्क्वाड्रन ऑफ एरोप्लेन्स. म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 एक सी, 2 डी, 3 बी आणि 4 ए. विच ऑफ द फॉलोइंग इज अ काउंट नाउन? हॅपीनेस, सनशाईन, माईल, गोल्ड. आन्सर इज माईल. यूज द अप्रोप्रिएट वर्ड अँड फिल इन द ब्लँक. अ डॅश डॅश ऑफ कॅटल ऑर डियर, अ हर्ड ऑफ कॅटल ऑर डियर. सिलेक्ट वन वर्ड डिनोटिंग नंबर अँड फिल इन द ब्लँक्स. अ डॅश डॅश ऑफ बर्ड्स ऑर शीप, फ्लोक, फ्लाइट, स्वॉर्म, हर्ड. आन्सर अ स्वॉर्म ऑफ बर्ड्स ऑर शीप. क्वेश्चन. डॅश डॅश मॉडर्न, सिलेक्ट अ करेक्ट प्रेफिक्स टू फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड. नंबर 1 हायपर, 2 अल्ट्रा, 3 आर्च अँड 4 सब. आन्सर इज अल्ट्रा, अल्ट्रा मॉडर्न. विच ऑफ द फॉलोइंग अफिक्सेस कॅन कन्वर्ट सर्टेन ऍडजेक्टिव्स इन टू नाउन्स? अन, नेस, लेस, एस. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 नेस. उदाहरणार्थ काइंड हे ऍडजेक्टिव्ह आहे, पण त्या काइंडला एन ई डबल एस हा अफिक्स लावला तर त्याचा नाउन तयार होतो काइंडनेस. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ अन अप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द लिस्ट गिवन बिलो. डोंट डिस्टर्ब हिम, ही इज बिझी विथ द डॅश डॅश ऑफ सम न्यू स्पेसिमेन्स ही फाउंड दिस मॉर्निंग. ऑप्शन 1 क्लासिफाय, 2 क्लासिफाईंग, 3 क्लासिफिकेशन अँड 4 क्लासिंग. याचं उत्तर येईल क्लासिफिकेशन. याचं कारण क्लासिफिकेशन हे नाउन आहे आणि आपल्याला माहिती आहे ऑफच्या आधी नाउन वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. वर्ड्स अंडर लिस्ट ए आर वर्ब्स अँड अंडर लिस्ट बी आर नाउन्स. लिस्ट ए अँड लिस्ट बी.
ॲडवाईज ॲडवाईस, एनॉय एनॉयन्स, ब्युरी ब्युरियल, कलेक्ट कलेक्टर और कलेक्शन. चूज द करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ कोड्स. वरीलपैकी वर्ब्स आणि नाउन्सच्या योग्य जोड्या निवडा. ऑप्शन्स आहेत, एक बी अलोन इज करेक्ट, दोन ए अँड बी आर करेक्ट, तीन ए सी अँड डी आर करेक्ट, अँड फोर ऑल आर करेक्ट. आणि याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर फोर, ऑल आर करेक्ट. याचं कारण, ॲडवाईज हे जे वर्ब आहे त्याचं नाऊन आहे ॲडवाईज, ॲनॉयचं नाऊन ॲनॉयन्स, ब्युरीचं नाऊन ब्युरियल, आणि कलेक्टचं नाऊन कलेक्टर किंवा कलेक्शन. म्हणून हे चारही ज्या जोड्या आहेत त्या योग्य आहेत. म्हणून उत्तर येईल ऑल आर करेक्ट, ऑप्शन नंबर फोर. मित्रांनो, या एक्सरसाइजचा उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या मित्रांसमवेत जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.